त्यांना निवेदन देणार आहे. त्या निवेदन म्हणणं असं आहे की आमचं गावातली एक पानं आहेत फार जुनी पूर्वी काळेची, ते आहेत बोरगाव मेघे ते सावणी मेघे पांदण. त्या पांदणीच्या रस्त्यावर दवाखाना जाणारे लोक, शाळेचे विद्यार्थी जाणारे लोक आणि गावातले इतर लोक, वांडामरीचे लोक, हे सगळे लोक त्या रोडने जातात आणि त्या रोडची अतिव्यवस्था दयनीय झाली आहे. का त्याच्यामुळे 10 वर्ष खासदार राहिले, 10 वर्ष आमदार राहिले, पण कोणीही त्या जिल्हा परिषद सदस्यांनी लक्ष दिलं नाही, पंचायत सदस्यांनी लक्ष दिलं नाही. मी जेव्हा सभापती होतो तेव्हा मी त्या याचं रोडचं खडीकरण केलं होतं, तर रोडच्या खडीकरणानंतर काहीच झालं नाही. त्याच्यामध्ये लोकांची एवढी व्यवस्था खराब आहे का, तिथं जाणं येणं मुश्किल आहे. काय मागणी पडलं आहे? काही नाही, त्याला नंबरिंग देण्याचे यावेळी त्या रोडला आणि ते जिल्हा परिषदमधून ते रोड करण्यात यावा आणि त्यामुळे तो लोकांचा प्रश्न मोकळा होईल. जिल्हा नियोजनमधून टाका, DPDCमध्ये टाका किंवा कोणत्याही योजनेत टाका किंवा 15-25 मिनिट टाका, अशी आमची मागणी आहे गावकऱ्याकडून. बाबारावजी पाटील माजी सरपंच आणि मी मनोज चौधरी, आणि मला ते अत्यंत आवश्यक करणं यासाठी आहे का तिथे पेशंट लोक जातात आणि ते कन्या विद्यार्थी शाळासुद्धा आहे. तिथे शाळा असल्यामुळे ते एवढं म्हणजे विद्यार्थी लाल लहान पाण्यामध्ये एवढे 2-2 फुटात पाण्यात जाऊन राहिले आणि त्या रस्ता बनलाच पाहिजे लवकरात लवकर. आणि शिवसाहेबांनी त्याच्यावर नंबरसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते पत्र एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पत्र द्यायला पाहिजे, त्यामुळे तो प्रश्न सॉल्व होऊ शकते. नाही तर विद्यार्थी तसेच जाणार, एक दिवस घटना घडून जाईल आणि माणूस मरून जाईल तिथे.